हाय फ्रेंड्स, कल्पना पाटील कुकिंगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे झटपट कमी साहित्यात कुरकुरीत असे स्नॅक्स। चला तर मग साहित्य आणि कृती बघू। सर्वात अगोदर आपण एक मोठा कांदा गोल कट करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे कांदा। आणि मुठभर कोथिंबीर आपण बारीक कट करून घेतलेली आहे। 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्यात। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची घेऊ शकता। आणि लिंबू घेतलेला आहे अर्धा। इथे आपण मैदा पण घेतलेला आहे 1 वाटी। मैदा आपण बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। त्यामध्ये आता आपण कट केलेली हिरवी मिरची घालून घेऊ। त्यासोबतच कोथिंबीर पण घालून घेऊ। आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेऊ। पाव चमचा हळद घालायची आहे आपल्याला। आणि पाव चमचा मिरची पावडर घातलेला आहे। चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि लिंबू पिळून घेऊ। फ्रेंड्स, रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज। आता आपण मैद्यामध्ये थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घेऊ। आणखी आपण थोडं पाणी घालून घेऊ। फ्रेंड्स, हे स्नॅक्स एकदम बनवायला सोपे आहेत आणि चवीला पण खूप छान लागतात। मुलं पण आवडीने खातात। नक्की ट्राय करून बघा। तुम्ही बघू शकता आपण इथं बॅटर तयार करून घेतलेला आहे। याच पद्धतीने आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही। इथे आपण अर्धी वाटी सुका मैदा घेतलेला आहे। आता आपण जो कांदा गोल कापलेला आहे त्याला हा सुका मैदा लावून घेऊ व्यवस्थित। तुम्ही बघू शकता आपण व्यवस्थित मैदा लावून घेतलेला आहे। आता आपण जे बॅटर केलेलं आहे ते व्यवस्थित कांद्याला लावून घेऊ या पद्धतीने। इथे आपण गॅस ऑन करून तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये। आता आपण एक एक स्नॅक्स फ्राय करून घेऊ। स्नॅक्स फ्राय करताना आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। मस्त असे सोनेरी रंगावर आपल्याला स्नॅक्स फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत असे स्नॅक्स तयार झालेले आहेत। याच पद्धतीने आपण सर्व स्नॅक्स तयार करून घेऊ। इथे आपले स्नॅक्स खाण्यासाठी तयार झालेले आहे फ्रेंड्स। तुम्ही पण नक्की ट्राय करा। चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीमध्ये।